नमस्कार, मी ज्योती, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. प्रेक्षक हो, मागच्या वर्षीचा उत्साह पाहता याही वर्षी आपण गौरी गणपती सजावट स्पर्धा 2022 आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत एसजी कायगावकर ज्वेलर्स आणि मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. तर आज आपण आलेलो आहोत परदेशी कुटुंबियांकडे आणि त्यांच्या आरासची थीम आहे मतदान माझा अधिकार. तर ही थीम त्यांना सुचली कशी आणि आजपर्यंतचा त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याचकडून. तर ताई, मला तुम्हाला पहिले हे विचारावं असं वाटेल की या गौरींना आज 3 दिवस झालेले आहेत, तर यांची तयारी तुम्ही किती दिवसांपासून करतात आणि ही जी थीम आहे हिची कल्पना तुम्हाला कशी सुचली? तयारी म्हणाल तर आमची 15 दिवसापासून ही तयारी चालू आहे आणि थीम सुचली म्हणजे आम्ही दोघंही सामाजिक कार्यामध्ये अग्रसर आहोत, तर काहीतरी समाज प्रबोधनपर यापुढे आपल्या गौरीसमोर मांडावं आणि लोकांपर्यंत आपली जे आहे भावना पोचवायत या दृष्टीने आम्ही वोटर आय डी जेव्हा आधार कार्डला लिंक करायची संकल्पना आमच्याकडे आली, तेव्हा आमच्याकडे ही इन्फॉर्मेशन आली, मग आम्ही तीच पटावर मांडायची ठरवली आणि त्या पद्धतीने ही थीम आम्ही साकार केली. प्रत्येक वर्षी असाच तुमचा संदेश असतो, देखाव्याचा एक निश्चय असतो की हाच करायचा, की दरवर्षी तुमचं साध्या पद्धतीनं असतं? नाही, गेली आता म्हणाल तर 21 वर्ष जसे आमचे गौरी बसतात आहे, आम्ही दरवेळेला काही ना काही थीम घेऊनच केली आहे. अगदी वारी केली आहे, जेव्हा स्कूल चले हम हा कन्सेप्ट अटल बिहारी वाजपेयींनी टाकला होता, आम्ही एक शाळा उभारली होती पूर्ण, मग त्यानंतर आम्ही पर्यावरण जनजागृती ह्याच्यावरही केलेलं आहे, सेव्ह गर्ल चाइल्डवर पण केलेलं आहे. पूर्ण 21 वर्षाचं जर आम्ही पाहिलं, आम्ही अगदी कोविडमध्ये सुद्धा आम्ही स्वस्थ बसलो नव्हतो, बाहेर जाता येत नव्हतं, पण मग आम्ही रांगोळीद्वारे, वारली रांगोळीद्वारे कोविडचे सगळे जे सेफ्टी उपाय किंवा जे काही आहेत
तो सगळा एक पटावर आम्ही मांडलेला होता. याची तयारी तुम्ही किती दिवसांपासून करता? 15 दिवस. याच्यात तुम्हाला मदत कोण करतं की एकट्यानेच तुम्ही करताय? नाही, एकट्याने मी म्हणणारच नाही, कारण हे टीमवर्क असतं आणि फॅमिली जवळ पाठबळ नसणारे. तर माझे मिस्टर राजेश परदेशी हे जे आहेत, ह्यांची संकल्पना असते. डायग्राम ते एकदा ड्रॉ करून देतात आणि मी, माझ्या सासूबाई, मुलगी, सासरे, दीर सगळे असे मिळून बसून रात्री 2-3 वाजेपर्यंत बसून आम्ही हे सगळं केलेलं आहे. कुणाला जशी कल्पना सुचेल, एकदा मांडायला सुरू केलं, जशी कल्पना सुचली तसं तसं या पटावर मांडत गेलं जातं. त्यामुळे टीमवर्क हे नक्कीच आहे. फॅमिली सपोर्ट शिवाय हे एवढं मोठं होऊ शकत नाही. ताईंनी जसं सांगितलं की तुमची संकल्पना आहे किंवा तुमची आवड आहे, तर याच्यातलं फक्त सजावटीमध्येच तुमचा सहभाग असतो की यातील प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा सहभाग असतो? म्हणजे कसं, ज्यावेळेस आम्ही एखादा विषय निवडतो, ते विषयाचं डीप पर्यंत जाऊन आम्ही त्याची माहिती घेतो आणि ते डीप पर्यंत जाऊन त्याच्यातून जे काय आउटपुट निघणार आहे ते आपल्याला समाजापर्यंत पोहोचायचं असतं. फक्त देखावा करायचा म्हणून करायचा नसतो, तर आपल्याला त्यातून समाजाला प्रबोधन द्यायचं असतं आणि त्यांच्यामध्ये चेंजेस घडवून आणायचं आपलं त्याच्यामधलं मूळ संकल्प असतो. तर आपण त्याची पूर्ण माहिती घेऊन आणि पूर्ण रेखाटणी मांडणी हे सगळं काम माझ्याकडेच असतं. तसं हे करताना काही गमतीशीर किस्से घडतात का? हां, बरेच गमतीशीर किस्से घडत असतात. कधी कधी मजा येते, कधी कधी भांडणं पण होतात त्याच्यामध्ये. तेच महत्त्वाचं आहे की भांडणं होतात, कारण की आपल्याला एक मांडायचं असतं, बाकीच्यांचे विचार वेगळे असत नाही. तुम्ही अशा पद्धतीने मांडा, तशा पद्धतीने मांडा, आपलं एक विचार असतं. मग ठीक आहे, मग कुठंतरी त्याचा समन्वय घडवायचा असतो आणि ते समन्वय घडवण्यातूनच हे अतिउत्कृष्ट देखावा असा तो तयार होत असतो. असं आजपर्यंतचे प्रत्येक सणासुदीची म्हणा किंवा कार्यक्रमांची एक आपली आठवण असते, तर आजपर्यंतच्या तुमच्या आठवणीतल्या गौरी कोणत्या? प्रत्येक म्हटलं तर आठवणीतलीच आहे, पण मंगळागौरीचे 16-18 खेळ आम्ही दाखवले होते या छोट्या पटावर. तेव्हा आमचं छोटं घर होतं, तेव्हा आम्ही दाखवले होते हलते, पूर्ण हलता देखावा केलेला. आज तुम्हाला दोनच हलते देखावे दिसत असेल, पण त्यावेळेला आम्ही मंगळागौरीचे 18 खेळ दाखवले होते, 16-18, आणि प्रत्येक खेळ खेळता म्हणजे फिरता होता त्याच्यामध्ये. फुगडी असो, मग ते कोंबडा घालणे असो, सगळ्या त्याच्यासाठी आम्हाला खूप उत्कृष्ट प्रतिसादही मिळाला होता. आणि परदेशी नाव हे गौरी सजावटीसाठी नवलोक्यात तेव्हा चालो. अच्छा, खूप ही तर कौतुकाची गोष्ट आहे, पण आता अजून वाटतं का तुम्हाला की आजपर्यंत तुम्ही प्रत्येक वेळेस थीम ठेवलेली आहे, पण अशी एक कल्पना आहे का की तुमच्या जणे म्हणजे एक कमी पडताय किंवा अजून तुमच्या डोक्यात आहे की ही करायची आपल्याला? ह्या तर चालूच आहे, पण एखादी अशी संकल्पना आहे का की ती आम्हाला नक्कीच करायची? आम्हाला तसं पहिलं तर आपले जे जय जय शिवशंकर आहेत, त्यांची जी 12 ज्योतिर्लिंग आहे तो साकार करण्याचा माझा खूप मानस आहे. पण आम्ही सुरुवात त्या पद्धतीने काहीतरी देवाचं करायला जातो आणि समाज प्रबोधन पर काहीतरी थीम घेऊनच आमचं संपतं. म्हणजे तुम्हाला ते ज्योतिर्लिंग साकारायचे हे नक्की, आणि त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छाही आहेत. मी दादांना विचारू इच्छिते की आजपर्यंतच्या या गौराईचा जो प्रवास आहे यातला एखादा भावनिक क्षण तुम्हाला आठवतो का की त्यावेळेस तुम्ही हळवे झालात किंवा तो एक लक्षात राहण्यासारखा किस्सा आहे? तर आम्ही 12-13 वर्षापूर्वी लग्न 16 केला होता. त्यावेळेस आम्हाला एक मोठी मुलगी जस्ट झाली होती, 3-4 वर्षाची होती. तो लग्न 16 केल्यानंतर म्हणजे बऱ्याच जणांना त्यांचे लग्न सोहळे आठवले आणि बऱ्याच मुलींना माहेरी जाताना जे काय आम्ही त्याच्यामध्ये भरपूर, आम्ही डोली दाखवली होती, वरात दाखवली होती, म्हणजे सगळे जे काही लग्नातले सगळे समारंभ असतात सगळे समारंभ दाखवले होते. डोली आम्ही त्याच्यामध्ये हलती डोली ठेवली होती, म्हणजे जेव्हा मुलीला डोळीमध्ये बसून आपण विदा करतो तो सण म्हणजे फार म्हणजे असं भावनिक झाला होता. आणि जेवढे लोक बघायला होते त्यांना ते पाहून सुद्धा म्हणजे असं भावना अनावर होत नव्हतं सगळ्यांना. त्या गौराईंना येऊन आज 3 दिवस झालेत. जशी मुलगी माहेरी आल्यानंतर आपण तिचे सगळे लाडू पुरवतो, तर यांचं तुम्ही मेनू काय केला होता सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत? 3 दिवस थोडक्यातही सांगा, पण 3 दिवस त्यांचं कसं स्वागत केलं? पहिल्या दिवशी त्यांचं आगमन झाल्यावर आमच्या बरोबरचीच भाजी पोळी वरण भात आणि सगळे हे फराळाचे पदार्थ जे दिसतात ते 11 बनवलेले आम्ही, ते आम्ही त्यांना खाऊ घातले असं म्हणेन मी. त्यांचं त्या पद्धतीने स्वागत केलं. मग कालच्या दिवशी आमचा जो मेनू असतो पुरणपोळीचा स्वयंपाकही असतो, त्याच्यामध्ये आमच्या 16 वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, 5 चटण्या असतात, कोशिंबीर असते, पंचामृत असतं, मग आमटी, कढी, तूप आणि आपलं दूध तेही असतं. 3 दिवस गौराई बसला, 3 दिवस उत्साह आहे, पण आज गौराईंचं विसर्जन त्या उद्या म्हणजे दिसणार नाहीयेत, तर त्या भावना कशा असणार? दरवर्षीचाच आहे की जशी लेक निघते सासरला तसंच आज संध्याकाळी असं सगळा माहोल आमच्याकडे होणार की जेव्हा आम्ही ते मुकुटे हलवू तेव्हा खूप सुनं वाटणार आहे.
आणि ते चढवायचं जेवढा उत्साह आहे तेवढं काढायचं अगदी जीवावर येतं, म्हणजे खूप मनव हळवं होतं. म्हणजे सासूबाईंनी मी तर अक्षरशः मी म्हणाल आमच्या डोळ्यात पाणीच येतं, कारण लेक आली घरायला, लाड पण झाली आणि आता निघाली पण. बरोबर आहे, तो भावनिक क्षण असतोच, पण आता प्रत्येक देवाकडे परमेश्वराकडे आपण एक मागणी असतेच. मागणी सांगू नका, पण अशी काही देवीकडे मागणी आहे का की तिने ते नक्की पूर्ण करावी? मी सांगू का, महालक्ष्मीनी मला या संसारात सगळं सुख समाधान सगळं दिले, बस माझ्या आणि माझ्या माणसाची माझ्या परिवाराची भरभराट हो, आणि अशीच तिने दिलेली आहे कायम. देवाने ते दिलेलं आहे मला, आणि मागणं असं म्हणणार नाही, तिने जसं आम्हाला दिलेलं आहे तसंच ठेवू सुख आणि समाधानी, तेवढंच म्हणेन मी. प्रत्येक कार्यक्रमाची आणि प्रत्येक सणासुदीची सांगता आपण ही उखाण्यानं करतो, तर तुम्ही दादांसाठी किंवा दादांनीही तुमच्यासाठी एखादा उखाणा घेतला तरी चालते. छोटासा घेते, जास्त मोठे मला येत नाही. सळसळत्या सरितेला सागराची ओढ, सळसळत्या सरितेला सागराची ओढ, राजेश आणि माझ्या संसाराला लाजरी साजरी आणि शुभमची जोड. अरे बापरे, खूप जावई आहे. अच्छा, आणि लाजरी साजरी मुलगी, लाजरी मोठी मुलगी, त्याचे मिस्टर जावई आहेत, जावई आहेत म्हणजे शुभम, आणि छोटी माझी मुलगी साजरी. अच्छा, तर हे होते परदेशी कुटुंबीय, त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना आणि आजपर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेतला. News24 सह्याद्रीच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना आपण देणार आहोत एक भेटवस्तू. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत SG कायगावकर ज्वेलर्स आणि मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.